हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। फ्रेंड, हा जो मोर आहे, मोराचा हा जो आपण PART-7 पाहिला होता, तो PART-7 माझ्याकडनं डिलीट झाला चुकून। त्याच्यामुळे PART-7 मध्ये आपण हे जे काम पाहिलं होतं, हे जे मोर पिसाचं, याचं काम या भागात मी दाखवत आहे। हा PART-7 आहे कारण तो माझ्याकडनं डिलीट झाला चुकून। तर PART-6 मध्ये आपण हे काम स्टार्ट केलं होतं पिसाऱ्याचं। या भागात आपण हा जो मोर पीस आहे याचं काम पाहूयात। आणि हे हात सुई धाग्याने लॉक करून घेतलेलं आहे हे पिसाऱ्याला। पाहू शकता हे अशा प्रकारे लॉक करून घेतलेलं आहे। हा जो पिसारा आहे हा चेन टाकून घेतलेला आहे। आत्ता आपण हे जे मोर पीस आहे याचं काम पाहूयात। PART-7 मध्ये आपण हेही काम पाहिलेलं होतं, लॉक कसं करायचं ते लॉक केलेलं। आणि तो पार्ट माझ्याकडनं चुकून डिलीट झाला यूट्यूबवर। त्याच्यामुळे मी पुन्हा हा पार्ट घेत आहे, 7 पार्ट। आत्ता आपण त्या कामाला स्टार्ट करू, मोर पिसाच्या करूया। स्टार्टिंगला या पॉईंटला आपल्याला हा साईड यूज करायचा आहे। या ठिकाणी वन टू थ्री फोर फाय 6 चेन घेतलेले आहेत। आणि चेन फोडायच्या आहेत, प्रत्येक लुकमध्ये डबल क्रोस टाकायचा आहे, खांब टाकायचे आहेत चेन फोडून खांब टाकत चाललेलो आहोत आपण। डबल क्रोस टाकत चाललेलो आहोत, प्रत्येक लुकमध्ये डबल क्रोस टाकत चाललेलो आहोत आपण। आणि या पॉईंटपासून पुढे आपल्याला 1 सिंगल क्रोचा ज्या लुकमध्ये जास्त गरज वाटेल त्या लुकमध्ये टाके वाढवायचे आहेत आपल्याला। सिंगल क्रोशे वापरत चाललेला आहोत या पॉईंटपासून। आणि प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे, गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत, नाही तर नाही। पा फ्रेंड, या पॉईंटपर्यंत आपण आलेलो आहोत। सिंगल क्रोशा टाकत टाके वाढवत ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत। या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे। आत्तापर्यंत 2 ते 3 टाके वाढवलेले आहेत। हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सेड चेंज करायचा आहे उलनचा। पहा, या पॉईंटपासून उलनचा कलर चेंज करून घेऊयात। पहा, या पॉईंटला उलनचा कलर चेंज केलेला आहे। आणि पुढे आपल्याला सिंगल क्रोशाचाच वापर करायचा आहे। बॅक लुकमध्ये सिंगल क्रोशा वापरत टाके वाढवत जायचं आहे। पहिल्या लुकमध्ये 2 टाके टाकलेले आहेत, फर्स्ट लुकमध्ये 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत, सेकंड लुकमध्ये 1 सिंगल क्रोशा, त्याच लुकमध्ये 2 सिंगल क्रोशा, सेकंड लुकमध्येही 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत, थर्ड लुकमध्ये वाढवलेला नाही आहे टाका। ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवत जायचं आहे, जास्तीचे वाढवायचे नाही आहेत। आत्ता आपण या पॉईंटपासून स्टार्ट केलेला आहे आणि आता हा मध्य आहे। या मध्यापर्यंत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पॉईंट काढायचा आहे। या पॉईंटला 1 सिंगल क्रोशा, 1 चेन, नंतर त्याच लुकमध्ये 2 सिंगल क्रोशा, हा पॉईंट निघालेला आहे आपला मोर पिसाचा। पुढे 1 सिंगल क्रोशा, या लुकमध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत, ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत, या लुकमध्येही 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत। असे आपल्याला आणखीन 2 ते 3 राऊंड टाकावे लागतील, 2 राऊंड टाकावे लागतील। आणि
असेच मोर पीस आपण तो दिलीट झालेला जो भाग होता PART-7 त्याच्यामध्ये करून दाखवलेले. पुढे पुढचा राऊंड या ठिकाणी 1 सिंगल क्रोशा 2 सिंगल क्रोशा एकाच लूकमध्ये 1 सिंगल क्रोशा मुका खांब टाकत चाललेला आहोत आणि पुढे त्या पॉईंटपर्यंत जायचं आहे जो आपण या ठिकाणी पॉईंट काढला. 1 सिंगल क्रोशा 1 चेन 1 सिंगल क्रोशा त्या 1 चेनच्या पर्यंत आपल्याला जायचं आहे हे काम करत. वन चेनपर्यंत आपण चाललेलो आहोत आणि ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. पुढे 1 चेनच्या गॅपपर्यंत आपण आलो आहोत. 1 चेनमध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी 1 सिंगल क्रोशा 1 चेन त्याच लूकमध्ये 1 सिंगल क्रोशा 1 चेनच्या गॅपमध्ये केलेलं आहे हे. पुढे पुन्हा 30 स्टेप रिपीट करत जायचं आहे. प्रत्येक लूकमध्ये 1 सिंगल क्रोशा टाकत जायचं आहे आणि ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आत्ता पण एकही टाका वाढवलेला नाही आत्तापर्यंत. नंतर या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. मागील 7 पार्ट जो अपलोड झालेला होता त्या पार्टमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली होती. पण या ठिकाणी आता आपला हा जो चुकून डिलीट झाल्यामुळे या ठिकाणी पुन्हा काम दाखवत आहे मी मोर पिसाचं त्या ठिकाणी जसं केलं होतं त्यावेळेला. हे जे राऊंड आहेत आपला 3rd राऊंड टार्ट झालेला आहे आणि 3rd राऊंडपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे. पुढे 4 राऊंड घ्यायचा नाही आहे आपल्याला या पॉईंटला. हे 3rd राऊंडच आपण टाकलेले याच्यामध्ये मोर पीसमध्ये आणि हा लास्ट राऊंड आहे आपला. बॅकलूकमध्ये 1 सिंगल क्रोशा वापरलेला आहे. मुका खांब वापरलेला आहे. 1 सिंगल क्रोशा 1 चेन 1 चेनच्या गॅपमध्ये आपण आलेलो आहोत आणि या पॉईंटला 1 सिंगल क्रोशा 1 चेन त्याच लूकमध्ये 2 सिंगल क्रोशा हा पॉईंट निघालेला आहे आपला. आणि आपलं हे जे मोर पीस आहे त्याचं काम कम्प्लीट करत आणलेलं आहे आपण या पॉईंटला. PART-6 मध्ये चेन कसं टाकायचं रिंगवर ते दाखवलेलं आहे आणि PART-7 मध्ये याचं काम दाखवलेलं आहे. तर त्याच्यातलं बरंचसं काम आता या ठिकाणी झालेलं आहे या पार्टमध्ये. त्याच्यामुळे हा जो मेन पार्ट आहे याचं काम मी दाखवत आहे कसं करायचं आहे ते. या पॉईंटला आपला 3rd राऊंड जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. लॉक झालेलं आहे आपलं हे. आणि आपला हा जो मोर पीस आहे तो तयार आहे. लॉक करून घेऊयात. आणि हे जे मोर पीस असे तयार करून घेऊन हा जो पिसारा आहे हा पिसारा ज्यावेळेला लॉक केलेला नव्हता त्यावेळेला हे पीस मोर पीस तयार करून असे ठेवण्यात आलेले. पहा फ्रेंड हे जे मोर पीस आहे हा जो पिसारा तयार करून झाल्यानंतर हे मोर पीस त्याच्यावर ठेवून हे
हा जो सुई धागा आहे या सुई धाग्याने हे पूर्ण गोल राउंड मध्ये लॉक केलेला आहे आणि हे ही या पॉइंटला लॉक करून घेतलेला आहे. हे पूर्ण लॉक केलेला आहे हे आणि आपल्याला मोर पीस लागलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 13 मोर पीस साइडने लागलेले आहेत आणि मध्ये 6 मोर पीस लागले आहेत 6 मोर पीस लागलेले आहेत आणि अशा प्रकारे हा प्रोजेक्ट तयार करून घेतलेला आहे. आणि हा जो पिसार आहे तयार झाल्यानंतर या पॉइंटला तर मोराला लावून पाहून त्या पॉइंटला हे लॉक केलेलं आहे पूर्ण या पॉइंटला. आणि अशा प्रकारे आपला हा प्रोजेक्ट तयार झालेला आहे. PART-7 मध्ये झालेला होता. आता पुन्हा PART-7 करण्याची वेळ आलेली आहे. तर आत्ता आपण आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. हे जे काम होतं मेन काम ते मी या ठिकाणी शेअर केलेलं आहे. आणि भेटूया त्याच्यात नवीन प्रोजेक्ट. तोपर्यंत बाय. थँक्यू.